हौसेला मोल नसतं आणि माझी हौस होती की घराचं नकाशा बनवण्यापासून ते घराचा कलर होईपर्यंत सगळ्या गोष्टी माझ्या चॉईसच्या असाव्या. हीच हाऊस पूर्ण करण्यासाठी मी काही महिन्यांपूर्वी घर कन्स्ट्रक्ट करायला काढलं होतं. 3 मजले बांधून पूर्ण झालेले आहेत, राहण्यायोग्य घर झालंय, पण अजूनही बऱ्याच गोष्टी बाकी आहेत कन्स्ट्रक्ट करायच्या. पैसा खूप लागतो, त्यामुळे सगळ्या बांधकाम स्टेप बाय स्टेप होणार आहे. आता वरचा फ्लॅट पूर्णपणे रेडी आहे आणि हा फ्लॅट रेंटनी देण्याच्या हिशोबाने बनवलेला आहे. जागा 1000 स्क्वेअर फूट असून बाकीची जागा मोकळी सोडलेली आहे, कारण मला हवेदार घर खूप आवडतं की ज्याच्यामध्ये सगळ्या साईडनी खूप अशी मोकळी हवा यावी, सूर्यप्रकाश यावा, उजेड यावा अशी माझी खूप इच्छा होती. त्यामुळे हे घर असं कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. मधल्या फ्लोअरवरती माझे आई वडील राहणार आहेत, जिथे POP केली आहे, घरामध्ये फर्निचर केलं आहे आणि घर छोटंच आहे, 2 जणांना पाहिजे एवढंच असं घर बनवलेलं आहे. 1 BHK घर आहे, खूप सुंदर असं मला पाहिजे तसं मी बनवलं आहे. पण हा जो फ्लॅट आहे हा रेंटनी देण्याच्या हिशोबाने बनवला आहे, जसं मी स्टार्टिंगला सांगितलं. आणि सगळ्यात खालचा फ्लॅट ऑलरेडी रेंटनी दिला आहे, त्यामुळे ते मी शेअर करू शकत नाही. पण हे घर कसं वाटलं नक्की सांगा. आणि तुम्ही घर विकत घेताना तुम्हाला काय अडचणी आल्या किंवा कन्स्ट्रक्ट करताना काय अडचणी आल्या, काय गमती जमती झाल्या, कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगू शकता. माझं माहेर आहे छत्रपती संभाजीनगर आणि सासर आहे नाशिक. नाशिकला गेल्यानंतर मी नक्की तुम्हाला माझं ते पण घर शेअर करेल. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी मला तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता, फेसबुकवरती मला फॉलो करू शकता आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करू शकता.